महापालिकेमध्ये जी मंडळी होती नगरसेवक मंडळी ती नवीन असल्यामुळं त्यांना हा विषय पेलण्यातला नव्हता. आपल्याकडे तेवढा सुदैवाने एक चांगले आयुक्त होते. त्यावेळेला आपल्या सेक्टर 16A मध्ये एक साऊथ इंडियन ग्रस्त, त्यांचं वय त्यावेळेला 78 वर्ष होतं, ते रेल्वेतून मॅनेजर लेवलच्या किंवा त्याही पेक्षा मोठ्या पोस्टवरून निवृत्त झाले होते. फक्त त्यातला एक कमजोरीचा भाग असा होता, त्यांना चांगलं हिंदी येत होतं आणि मला चांगलं इंग्रजी येत होतं. त्यांना प्रॉपर्टी टॅक्स विषयी जे समजावायचं होतं, मी एवढ्या लवकर इंग्रजी शिकू शकलो नाही, पण त्यांनी खूप लवकर हिंदी शिकले आणि प्रॉपर टॅक्स हा कशा प्रकारचा असावा ह्याचं संपूर्ण सूत्र त्यांनी मला समजावलं आणि ते सूत्र मी सभागृहात मांडलं आणि ते त्या तत्कालीन आयुक्त माननीय जयराज फाटक साहेब यांनी ते मान्य केलं आणि त्यावेळेला पालकमंत्री म्हणून माननीय नाईक साहेब होते. ही गोष्ट योग्य आहे आणि मग माननीय आयुक्तांनी ती गोष्ट स्वीकारली आणि त्याप्रमाणे प्रॉपर टॅक्सी आपण आजही जो प्रॉपर टॅक्स भरतोय. फक्त ते एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जयराज फाटकांची मी मुद्दा वाटून करतोय, त्याचं श्रेय त्यांच्याकडे का मोठं जात आहे, कारण आपल्या महानगरपालिकेची आर्थिक कडी किंवा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी जो प्रशासकीय खर्च आहे तो 35% वरती जाऊ दिला नाही, म्हणजे उरलेले 65% हे आपल्या नवी मुंबईच्या विकासासाठी त्यांनी खर्च होतील ही काळजी घेतली आणि आजही तोच साचा किंवा ढाचा आपल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये दिसतो आणि म्हणून आपल्याला हा सर्व विकास दिसतो. ही गोष्ट अतिशय वाखाणण्यासारखी आणि खरोखर आपल्या नवी मुंबईला अतिशय पोषक आहे. दुसरा विषय आपल्याला मी सांगतो की मोरबे धरण, मी पहिल्या पंचवार्षिक मध्ये या भागातून नगरसेवक झालो, मग त्यावेळेला मला प्रभाग समिती अध्यक्ष, त्यावेळेला वाशी तुर्भे आणि सानपाडा 25 नगरसेवकांचा प्रभाग होता. त्यावेळेला मला मिनी महापौर म्हणजे चंदूर आणि मस्करीत बोलायचे मिनी महापौर आहे म्हणून. नंतर मी त्या प्रभाग समिती अध्यक्ष पदाचा जे कारकीर्द होती ते आपल्या काही लोकांना कळत नव्हतं आणि मी मार्चमध्ये राजीनामा दिला, कारण अर्थसंकल्प ज्या वेळेला तुमचा मांडला जातो त्यावेळेला प्रभाग समितीची कारकीर्द संपत होती, हे त्या बायलॉजमध्ये होतं. मी राजीनामा दिला, मला त्यावेळेला तत्कालीन आमचे नेते होते त्यांनी विरोध केला, का राजीनामा दिला तुम्ही, हे कंटिन्यू राहील, मला जे पटतं ते मी करतोय म्हणून मी राजीनामा दिला. माझ्या सुदैवाचा भाग असा झाला की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला राजकीय उलथापाल झाली होती, माझ्या नावाने एक व्हीप काढला की विठ्ठल मोरे यांना स्थायी समितीचे सभापती करण्यात यावे, या निर्णयात कुठल्याही प्रकारची गफलत झाल्यास गय केली जाणार नाही, तो व्हीप माझ्याकडे अजूनही रेकॉर्डला आहे. हा व्हीप त्यांनी आमच्या चिंत दंडेताईना दिला, त्या महापौर होत्या आणि मी सभापती झालो. मात्र पुढच्या 2000 निवडणुकीच्या वेळेला हे संपूर्ण वार्ड ओबीसी झाले, त्यामुळे मला शिवसेना प्रमुखांनी सेक्टर 10 उभं केलं, 9 ज्या ठिकाणी मराठी वस्ती तिथं उभं करा अशा प्रकारे औसट साहेबच्या वेळेला आमचे संपर्क क्रमांक होते आणि दिघे साहेबांना सांगितलं. ठीक आहे, दुर्दैवाने मी तिथेही निवडून येऊ शकलो नाही, परंतु मी न मागता मला शिवसेना प्रमुखांनी उद्धव साहेबांनी महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून पाठवलं आणि त्याच वेळेला 2000 जून महिन्याच्या 4 सभागृहामध्ये एक प्रस्ताव आला. हे का मुद्दा फक्त त्याची चर्चा झाली ते तुम्हाला सखोल माहिती असणं आवश्यक आहे. तो प्रस्ताव होता कुठलं कोणतं धरण घ्यावं, याचं मेरिट आणि डिमेरिट काय असावं, काय आहे. पहिलं धरण एक मोरबे धरण होतं, हे MGPकडे होतं, ते 1984 माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्याचं भूमिपूजन केलं होतं, परंतु ते काम अर्धवट राहिलं. दुसरं होतं हेटवणे धरण. हेटवणे धरण हे फक्त 15 हे आपल्यासाठी होतं, ते नवी मुंबईसाठी पाणी मिळणार होतं, 15 ते इरिगेशनसाठी जाणार होतं, ते होतं 650 ml.
तिसरा पर्याय जो आपल्याकडे त्यावेळेला पाणी मिळत होतं ते पारवी डॅम, ते त्यावेळेला पाणी आपल्याला महाग होतं, 7.5 रुपये ते गॅलन होतं. अशा प्रकारे ती मेरिट डिमेरिट होती. आणि फक्त मुरबे धरणामध्ये मेरिट बसत होतं का? मुरबे धरणाची पाईपलाईन ही आपल्या मुंबई पुणे रोडला पॅरलेल आहे. मुरबे धरणावरून भोकरपाड्यापर्यंत जे जलशुद्ध जलशुद्धी केंद्र आहे त्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जे पाणी ग्रॅव्हिटीने येत होतं त्यामुळे आपलं वीज खर्च वाचत होता. आणि मुरबे धरणाच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची केमिकल फॅक्टरी किंवा कुठली इंडस्ट्री नाही, कारण वरच्या बाजूला माथेरा नाही, त्यामुळे ते पाणी असं कच्चं पाणी पिलो तरी ते शुद्ध पाणी आहे. बऱ्याच हेटवणे धरण हे इथून 70 किलोमीटर, मुरबे धरण इथून 35 किलोमीटर. हेटवणे धरणाची संपूर्ण राईन ही अलिबागवरून या ठिकाणी शेतामधून येत होती. ती लाईन जर पावसाळ्यामध्ये तुटली फुटली तर ती आपल्याला रिपेअर करणं कठीण होतं. अशा वेळेला या तिन्ही प्रपोजलमध्ये मोरबे धरणाचं प्रपोजल हे मेरिटमध्ये बसत होतं आणि त्याचा मी आग्रह धरला. आपण मोरबे धरणच घ्यावं, कारण का हेटवणे धरण हे 15 वर्षानंतर इरिगेशनला जाणार आहे. आपल्याला माहिती आहे 3 वर्षापूर्वी ह्या रस्त्याने, आत्ताच जे मला वाटतं 2 महिन्यापूर्वी दिवंगत एनडी पाटील हे वारले, ते बघा खुर्ची व्हील चेअरवरून त्यांनी मंत्रालयावर मोर्चा नेला अलिबागपासून. कारण हेटवणे धरण हे धरण इरिगेशनसाठी आमच्या शेतीला पाणी मिळावं अशा प्रकारची त्यांनी मागणी केली आणि ते धरण शेतीला दिलं गेलं. आज काय झालं असतं जर आपण हेटवणे धरण घेतलं असतं तर आज पुन्हा दुसरं धरण बांधावं लागलं असतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ही 2000 सालची गोष्ट आहे. 2000 जूनच्या 4 तारखेला हे मिनिट घड सभागृहात लिहिलेलं आहे. म्हणून हा विषय आपण लक्षात, त्यावेळेला सभागृहामध्ये जाण्यापूर्वी मी शिडकोच्या MD ना भेटून जावं अशा प्रकारचा मला निरोप होता. मी त्यांना एकच सांगितलं, मी पहिलं मेरिट डिमेरिट वाचतो. मी रात्री 1 वाजेपर्यंत सर्व वाचलं प्रपोजल आणि त्यांना फोन केला ज्यांनी मला असं निरोप सांगितला होता. मी मला शिवसेना प्रमुखांनी नगरसेवक किंवा स्वीकृत नगरसेवक पाठवलेला आहे ते जनतेच्या हिताच्या बाजूने काम करण्यासाठी, महापालिकेच्या हिताच्या बाजूने काम करण्यासाठी. आणि मग मी त्यांची ऑफर नाकारली आणि मी सभागृहामध्ये जाऊन मुरबे धरणाचा आग्रह धरला. सुदैवाने जे माझ्याशी त्यांना काही सांगितलं त्यांना मी बोललो होतो तुम्ही महापालिकेला ढबा म्हणून. त्याच आयुक्तांनी सभागृहात सांगितलं, मिस्टर मोरे यू आर ॲब्सोल्युटली राईट, आय एम ॲग्री विथ यू. आणि तो ठराव सभागृहामध्ये मांडला गेला आणि तो मंजूर करावा लागला, कारण मेरिट डिमेरिट्समध्ये मुरबे धरणे मेरिटमध्ये 100% बरोबर होतं. जे तुम्हाला आजही माझ्या मला तोंडपाठ आहे. किती वर्ष झाली आज? 22 वर्ष झाली. आज आपण मुरबे धरणाचं जे पाणी घेतोय त्याला मी जबाबदार असं नाही, परंतु जी परिस्थिती त्यावेळेला होती ती परिस्थिती माझ्याऐवजी कोणी एखादा माणूस बोलणं आवश्यक होतं. परंतु मी जे म्हटलं तुम्हाला, मी लिडरशिप करून या ठिकाणी नगरसेवक निवडून आलो आणि ह्या भागातल्या लोकांना मी जे श्रेय दिलं, कारण त्यांचं श्रेय माझ्यासारख्या एका सर्वात कमजोर उमेदवाराला निवडून दिलं. माझ्यासमोर ॲडव्होकेट भलवार साहेब उभे होते, माझ्यासमोर डॉक्टर सामनेरकर होते, आता माझे मित्र वारले माझ्यासमोर कविता मेडिकल जैन अशोक जैन होते, अशी रती महारथी मंडळी होती. बंगला असोसिएशनचे संपूर्ण लोक माझ्या विरोधात होते आणि मी त्यावेळेला जिंकलो. ते फक्त आणि फक्त या भागातील जाणकार नागरिकांच्या मुळात, ज्यांना खऱ्या अर्थाने महापालिकेची जबाबदारी काय, महापालिकेची ध्येयधोरणं काय आणि महापालिका माझा संबंध काय या गोष्टी ज्यांना समजतात, ती माणसं ते नागरिक सर्व या ठिकाणी राहतात नाही, त्यांना त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. ज्या पक्षासाठी काम करतो तो पक्ष मोठा झाला पाहिजे, तरच माझी किंमत वाढेल, या हेतूनेच मी काम करतो. हा जो विभाग आहे हा खऱ्या अर्थाने समाजसेवी विभाग आहे. पण एकच गोष्ट मी सांगतो, आपण अनेक वेळेला फासे पारधी या समाजाचा उल्लेख करतो. फासे पारधी हा समाज आहे, पण फासे पारधी करणं ही एक कृती आहे. फास लावायचा जंगलामध्ये आणि त्या
मजबूत प्राण्याला आपण चपळ प्राण्याला पकडायचं आणि मग त्याला मारायचं. जंगलामध्ये एखाद्या प्राण्याला पकडायचं तर डायरेक्ट आपल्याला पकडता येत नाही, मग त्यासाठी फास लावायचा, फास मिळतो. मग ते ससाला लावण्यासाठी छोटा फास असतो, डुकर लावण्यासाठी काहीतरी दुसरा फास असतो, जे हरिण किंवा भेकर यासाठी निराळा फास असतो. असे फास लावणारी मंडळी आता राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. मी हे 70 वर्षी बोलतोय, अनुभवाने बोलतोय. या दुर्दैवाची गोष्ट अशी झाली आहे की फास लावणाऱ्यांना हे माहिती नाही की माझ्यासारखा अनुभवी कार्यकर्ता आयुष्यभर विरोध सहन करत आला, 70 वर्षी मला ह्या विरोधाचं काही वाटतच नाही. मला जे ध्येय गाठायचं आहे ते ध्येय गाठण्यासाठी कितीही विरोध झाला तो विरोध नेहमी अयोग्यच असतो असं नाही, काही वेळा विरोधही योग्य असतो. तुमच्या काही आमच्यातले लोक हे बोलले तू अजून पुढे गेला असतात, नाही मी हे जे आहे ते योग्य आहे. माझ्या जीवनामध्ये माझी जी भूमिका आहे ती माझ्या या वयापर्यंत मी जे मांडतोय, पुढेही जर परमेश्वराने मला आयुष्य दिलं तर ही माझी भूमिका मी मांडतच राहील. कारण माझ्या भूमिकेला सुद्धा सहमती देणारे, सपोर्ट करणारे लोक आज या जगामध्ये आहेत. माझ्या सारख्याची भूमिका माझीच असे नव्हे आज या जगामध्ये आहेत, आणि ती भूमिका जर आपण सोडली नाही तर अनेक लोक हे नेहमीच तुमच्या पाठीशी राहतील असा माझा स्वतःचा अनुभव आणि विश्वास. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.